गेल्या 10 वर्षापासून रोज हातगाडीवर भाजी विकणारे मोहन राठोड आजपासून हे काम करणार नाहीत. सोलापूरच्या विजापूर रोड परिसरातल्या त्यांच्या घरात आता ही हातगाडी कायमची थांबेल, कारण आता त्यांच्या घरासमोर लवकरच लाल दिव्याची गाडी उभी राहणार आहे. मोहन आणि ललिता राठोड यांची मुलगी स्वाती UPSC ची परीक्षा पास झाली आहे. कठोर मेहनत आणि तयारीच्या बळावर सोलापूरच्या स्वाती राठोडने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत 492वा रँक मिळवलाय. 16 एप्रिलला UPSC चा निकाल लागला आणि तेव्हापासून मोहन राठोड यांच्या घरी लोकांची रेघच लागली. UPSC त यश मिळवलेल्या स्वातीचं कौतुक करण्यासाठी कुणी पुष्पगुच्छ घेऊन येत होतं तर कुणी हार फेटे घेऊन येत होतं. हातगाडीवर भाजीचा व्यवसाय करणाऱ्याच्या घरात आता त्यांची मुलगी स्वाती लाल दिव्याची गाडी घेऊन येणार होती आणि याचा आनंद त्या परिसरात राहणाऱ्या प्रत्येकाला झाला होता. भटक्या विमुक्त समाजात जन्माला आलेल्या स्वातीच्या घरी एकूण 6 लोक राहतात. स्वाती, स्वातीच्या 2 बहिणी, आई वडील आणि 1 धाकटा भाऊ. स्वातीच्या आई वडिलांनी काबाड कष्ट करून स्वातीला शिकवलं. कधी भाजी विकून, कधी मोलमजुरी करून स्वातीच्या शिक्षणाला त्यांनी मदत केली आणि त्यांच्या या कष्टाची जाणीव ठेवत स्वाती राठोडने 5व्या प्रयत्नात UPSC च्या परीक्षेत यश मिळवलं आहे. मोहन राठोड हे मूळचे कर्नाटकचे, पण कुटुंबाचं पोट भरण्यासाठी त्यांनी मुंबई गाठले आणि तिथे मोलमजुरी करून जगायला सुरुवात केली. मोहन राठोड यांच्या पत्नी ललिता राठोड सांगतात की मुंबईत होतो त्यावेळी तिथल्या मजूर अड्ड्यावर जाऊन उभं राहावं लागायचं. त्यातून मिळणाऱ्या पैशातून मुलांना महानगरपालिकेच्या शाळेत पाठवलं, पण मोठ्या शहरातला खर्चही मोठा, मुंबईत राहणं परवडत नव्हतं. म्हणून मग माझ्या माहेरी सोलापूरला आलो. इथे आल्यावर मिळेल ते काम केलं आणि हळूहळू भाजीचा व्यवसाय सुरू केला. 3:30 मार्केटला जायचं, तिथून शेतकऱ्यांकडून ताजी भाजी खरेदी करायची आणि दारोदारी भटकून माझ्या नवऱ्याने ती भाजी विकायची. असा दिनक्रम आम्ही मागची 10 वर्ष जगत आहोत. मला 3 मुली आणि 1 मुलगा आहे. खरं तर 3 मुलींना शिकवायचं होतं, पण परिस्थितीमुळे ते काही जमलं नाही. मोठ्या मुलींना चांगली स्थळं आली म्हणून त्यांची लग्न लावून दिली. स्वातीने मात्र मला सांगितलं होतं की मला शिकायचंय, मला अधिकारी व्हायचंय. मी तिला एवढंच म्हणाले की माझ्याने पडेल ते काम करीन, पण तुला काही कमी पडू देणार नाही. बाजीच्या कामात, घरातल्या कामात आमची मुलंही वेळ पडल्यावर मदत करायची, पण स्वाती अभ्यासासाठी पुण्याला गेली आणि आम्ही तिथून तिला जसे जमेल तसे पैसे पाठवत गेलो. माझ्या लेकीनेही आईबापाच्या कष्टाची जाण ठेवली आणि आज ती UPSC त पास झाली आहे. UPSC चा निकाल लागल्यानंतरही मोहन राठोड म्हणतात की आज आम्ही जे काही कमावलंय ते या गाड्यामुळे कमावलं, त्यामुळे मी माझा व्यवसाय सोडणार नाही. पण स्वाती म्हणते की मी माझ्या आई वडिलांना आता भाजी विकू देणार नाही. माझा निकाल लागला तो त्यांच्या बाजारात जाण्याचा शेवटचा दिवस होता. शुभेच्छा देणाऱ्यांच्या गरड्यात भरावून गेलेली स्वाती म्हणते की माझा समाज पितृसत्ताक आहे, त्यामुळे मुलींचं शिक्षण कमी आहे. लहान वयात त्यांची लग्न केली जातात. मुली आपल्यासाठी फक्त जबाबदारीचं ओझं असतं असं समजलं जातं. आमच्या समाजात मुलींच्या शिक्षणाचं प्रमाण कमी आहे. आधी तर मुलगी जन्माला आली की अनेकांना दुःख व्हायचं, तिला कुटुंबावरचा भार समजला जायचा. पण आता माझा निकाल लागल्यावर समाजातील अनेक लोक माझ्या घरी येऊन म्हणाले की आम्हीही आमच्या मुलींना चांगलं शिकवणार, अधिकारी बनवणार. स्वातीच्या संघर्षात तिच्या पाठीमागे खंबीरपणे उभ्या असलेल्या तिच्या आईचे विचार मात्र ठाम आहेत. मुलींच्या शिकण्याबाबत त्या म्हणतात की मुलींनी स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. लग्नानंतर कशा कुटुंबात तुम्ही झाल हे सांगता येत नाही, त्यामुळे पुन्हा दुःख न करता शिकलं पाहिजे, पैसे कमवले पाहिजेत आणि स्वतःचं आयुष्य स्वतःला जगतं आलं पाहिजे. स्वतःच्या शैक्षणिक प्रवासाबद्दल सांगताना स्वाती म्हणते की माझं प्राथमिक शिक्षण नवी मुंबईच्या कोपरखैरणे इथे असणाऱ्या महानगरपालिकेच्या शाळेत झालं. स्वतःच्या शैक्षणिक प्रवासाबद्दल सांगताना स्वाती म्हणते की माझं प्राथमिक शिक्षण नवी मुंबईच्या कोपरखैरणे इथे असणाऱ्या महानगरपालिकेच्या शाळेत झालं. तिथे आधी 7वीपर्यंत शाळा होती, पण योगायोग असा झाला की मी 7वी पास झाले आणि तिथे 8वी ते 10वीपर्यंतची शाळा सुरू झाली. ती शाळा सुरू झाली नसती तर मी 7वीपर्यंत शिकले असते, पुढे ना पदवी मिळाली असती ना आज UPSC उत्तीर्ण झाले असते. पदवीनंतर मी अधिकारी व्हायचं निश्चित केलं आणि तयारीला लागले. पहिल्या 2 प्रयत्नात वाटायचं की हे मला झेपणारच नाही. घरात परिसरात कुणी मार्गदर्शन करायलाही नव्हतं, पण शेवटी अभ्यासासाठी घर सोडायचा निर्णय घेतला आणि पुण्याला गेले. UPSC परीक्षेत यशस्वी झालेल्या पहिल्या 100 उमेदवारांमध्ये महाराष्ट्रातील 3 उमेदवार आहेत. समीर प्रकाश खोडे यांनी महाराष्ट्रात पहिला क्रमांक पटकावला असून ते देशभरातून 42वे आले आहेत. डॉक्टर नेहा राजपूत यांनी देशातून 51वा क्रमांक मिळवत महाराष्ट्रात मुलींमध्ये पहिली येण्याचा मान मिळवला आहे.